तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या हद्दीमधील आरक्षित जागांवरील अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई केलेली नाही, याच्या निषेधार्थ आज दुपारी शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर बांगड्या फेको आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध करीत प्रचंड घोषणाबाजी केली. संजय पवार यांनी महापालिका प्रशासनावर आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तावडे हॉटेल परिसरात साधारण महापालिकेची 250 एकर जागा असं उच्च न्यायालयाने सूचित केलेलं आहे. आरक्षित जागेवर सुद्धा काही ठिकाणी बांधकामं झाली असताना महापालिका प्रशासन कचकाऊ आणि दुबळी दुबिका घेत असल्याकारणानं आज महापालिकेच्या चहूभोवती महापालिकेच्या प्रशासनाला धिक्कार करण्यासाठी शिवसेनेने बांगड्या फेको आंदोलन घेतलेलं आहे. कायदा सगळ्यांना सारखा असताना धनदाडग्यांना वेगळा, गोरगरिबांना सर्वसामान्यांना वेगळा असं ह्या कोल्हापुरात चाललेलं आहे. मताच्या राजकारणातील अर्थकारणासाठी हे शिवसेना कदापि खपून घेणार नाही आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये महापालिका आधी आम्ही सांगितलेलं आहे, अतिक्रम विभाग जो आहे, बांधकाम विभाग जो आहे, गोरगरिबांची बांधकामं जर तुम्ही पाळायला आलात तर आम्ही कुठल्याही त्यांना पिटाळून लावू, भविष्यात गरज भाटी त्यांची वाहनं पेटू. कायदा सगळ्यांना सारखा असताना धनदाडग्यांना वेगळा आणि गरिबांना कायदा असा वेगळा आम्ही करू देणार नाही आणि ह्यात कुचकामी भूमिका जो कुणी घेत असेल महापालिका प्रशासनाचे प्रमुख आणि त्यांच्या अधिकारी कचकाऊ आणि पळपुडी भूमिका घेतली त्याचा धिक्कार करणे निश्चित करण्यासाठी आता शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे. लाईव्ह मराठीसाठी शेखर पाटील, कोल्हापूर.